या ठिकाणी 13 कोटी वृक्ष लागवड या कार्यक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे अध्यक्ष या गावचे सरपंच आदरणीय शुभमिताई खाटागडे, तालुक्याचे गट विकास अधिकारी माननीय गाडवे साहेब, युवा नेते अतुल शेठ भेंके साहेब, या ग्रामपंचायतचे सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, माझ्याबरोबर आलेले माजी जिल्हा परिषद सदस्य पवनराव तांबे, त्याचप्रमाणे शिवनर भूषण शिंगोटे महाराज आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना, आज निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे आणि त्याचं मुख्य कारण 33% क्षेत्र हे वनाखाली असणं गरजेचं आहे आणि आपल्याकडे ती परिस्थिती न राहिल्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग ही समस्या भारतापुढं किंबहुना जगामध्ये हा वासून उभी आहे आणि ह्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी वृक्ष लावगड होणं ही काळाची गरज आहे आणि हे ओळखून शासनानं त्या पद्धतीनं पावलं उचलण्यासाठी सुरुवात केलेली आहे. कोणतीही योजना जर यशस्वी व्हायची असेल तर ती लोकचळवळ झाल्याशिवाय ती योजना यशस्वी होऊ शकत नाही आणि कोणतीही योजना जर जनतेने मनावर घेतलं तर ती यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही याचा अनुभव आर आर पाटील यांनी जी हागणदारी मुक्त चळवळ महाराष्ट्रामध्ये राबवली आणि जनतेने ज्यावेळेस ती योजना हातात घेतली त्यामुळंच आपला जिल्हा देशामध्ये प्रथमतः हागणदारी मुक्त होऊ शकला. त्या दृष्टिकोनातून आता आपण सध्या हे जो वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आपण या ठिकाणी राबवत आहात. ह्या मतदारसंघामध्ये सिद्धनाथ पिंपळगाव ही पहिलीच ग्रामपंचायत अशी असेल का त्यांनी अशा पद्धतीचा उपक्रम ग्रामपंचायतीने राबवलेला आहे आणि हा उपक्रम राबवत असताना गेल्या वर्षी ज्या खड्ड्यांमध्ये झाडे लावली त्याच खड्ड्यांमध्ये परत झाडं लावून आपण वृक्ष लागवड करतोय की जनतेची दिशाभूल करतोय असा प्रकार व्हायला लागलेला होता. परंतु आपल्या ग्रामपंचायतीने त्या दृष्टिकोनातून वेगळ्या पद्धतीनं पाऊल उचललं आणि जे कुटुंब किंवा जे आता आपण जे लाभार्थी आहे त्यांना आंब्याची रोपं देणार आहात आणि पुढील वर्षी जी जो सभासद ती रोपं चांगली त्याचं जतन करेल त्याचं संगोपन करेल त्याला आपण पुढील वर्षी पारितोषिक देणार आहात. मला खात्री आहे असा उपक्रम राबवल्यामुळं निश्चितच झाडाचं संगोपन झालंच आहे निश्चितच होईल आणि ती लोकचळवळ आपल्या तालुक्यापुरते जर विचार केला तर निश्चितच हे गाव त्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांपुढे एकमेकाला असा आदर्श निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आपण ह्या उपक्रमासाठी मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलं आमचा मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्या गावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आता जिल्हा परिषद सदस्यांना येत्या 15 दिवसात फंडाचं वाटप म्हणजे पहिल्यांदाच फंड वाटप होणार आहे आणि आपण जर एवढा चांगला उपक्रम राबवत आहात तर माझा पहिल्या फंडातला जो काही फंडात सर्व मतदारसंघात देणं शक्य होणार नाही परंतु आपण ह्या ठिकाणी एक चांगला असा उपक्रम राबवत आहात त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याच्या पारितोषिक स्वरूपात निश्चितच पहिला फंड तुम्हाला देण्याचा माझ्याकडून प्रयत्न राहील अशा पद्धतीचं आश्वासन या ठिकाणी देतो आणि आपल्या ह्या उपक्रमाला मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जवळजवळ 1.5 वर्ष झालं BDO साहेब अंगणवाडीच्या कार्यकर्त्याची जागा हनुमानवाडीमध्ये रिक्त आहे. 1.5 वर्ष झालं एकच अंगणवाडी चालू आहे विठ्ठलवाडीला ती कार्यकर्ती मदतनीस दोघींमध्ये दोन इकडे सेवा केली जाती एकीला मीटिंगचा निरोप आला तर एका ठिकाणी शाळा बंद राहती पालकांचा आरडाओरडा होतो वस्तुस्थिती पालकांपर्यंत ही माहीत नसते मीटिंगला गेले तर कुठे गेले फक्त शाळा बंद आहे पोरांचं काय म्हणून आपल्याला एक विनंती आहे आपण जरा त्याचा थोडीशी काळजी घेऊन आमची एक जागा जर भरून दिली तर ते कार्यक्रम आमचा रूपरेषेला लागली जाईल.
त्याचप्रमाणे हा रस्त्याचं काम गेल्या वर्षी झालेलं आहे. स्पीड ब्रेकर टाकण्यासाठी अंकुशेत तुमच्याकडे आम्ही विनंती केली, आमदार साहेबांकडे विनंती केली. आम्हाला वाटले डांबराचं प्रकरण प्रकल्प चालू झाला का, स्पीड ब्रेकर टाकून देतो. आता डांबराचा प्रकल्प सुरू होऊन अखंड होऊन आल्या डांबराचं पार्सल झालं, पण आमच्याही तर स्पीड ब्रेकर झाला नाही. आता मला म्हटले जुन्नर पंचायत समितीमध्ये जुन्नर नगरपालिकेमध्ये स्पीड ब्रेकर आणले, चौकशी करा. मी चौकशी केली का, पण ते आमच्या ग्रामपंचायतीला परवडणारी बाब आहे. नगरपालिकेत ते द्यायला तयार आहेत, पण त्यांचं बिल दिल्यावरती 3000 रुपये मीटर. हा मग मी PWDच्या साहेबांकडे काल गेलो होतो, मला म्हटलं तुम्ही बिल देऊन आणा, आम्ही फिट करून देतो. मग आम्हालाच फिट करता येत नाही का, तेव्हा जरा तुम्ही त्याची दक्षता घ्या. या ठिकाणी 1-2 स्पीड ब्रेकर टाकले पाहिजे, हे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पिंपळगाव शिंदनाची ठाकरवाडी बऱ्याच दिवसापासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. त्या ठिकाणी नळ पाणी पुरवठा योजना होणं गरजेची आहे, कारण प्रत्येक वाडी वस्तीवरती पाण्याचं नियोजन शासनाचं झालेलं आहे. आमचीच वस्ती पाठीमागे राहिली, काय त्याच्यात कागदाची पूर्तता असेल ती ते आम्ही करायला तयार आहोत, पण ते आपण एक जबाबदारीने काम हातात घ्यायचंय. आणि कुकडी नदीपासून तर पुढं चौकापर्यंत आपण आलात, रस्त्याच्या दोन्ही बाजूनी बिनकामाची बाभळीची झाडं वाढली. त्या दिवशी एक झाड रविवारी पडलं, पण योगायोग होता रविवारी सुट्टी होती शाळेला, नाही तर या ठिकाणी शाळेच्या दोन्ही काही मुलांची अगदी लाईन लागती. पण त्या दिवशी मुलं नसल्यामुळं तो प्रकार काही घडला नाही. ती फांदी ग्रामस्थांनी सर्वांनी सहकार्य करून तोडून बाजूला काढली. तर आमचं म्हणणं आहे PWDला का, त्या झाडात बाबळीच्या फांद्या तोडून जर कमी केल्या तर धोका त्या ठिकाणी होणार नाही, म्हणून आपण अगोदर जागृत व्हावं, त्या संदर्भातल्या सूचना संदर्भित संबंधित माणसांना द्याव्यात अशी मी आपल्या ठिकाणी विनंती करतो. माननीय अंकुश डांबरे या ठिकाणी सांगितलं की ग्लोबल वॉर्मिंग आहे, उन्हाळा सुरू, प्रचंड उष्णता वाढलेली आहे. मला नकळत माझे एक किस्सा डोक्यावर डोळ्यावरून आता तरंगत गेला की लहानपणी मी घोड्यावरच, लहानपणी मी सायकल खेळायचं, सायकल मी उन्हाळ्यात घोड्यावर धुवायला जायचं, म्हणजे त्यावेळेचा प्रचंड पाऊस आणि आताचा पाऊस जमीन आसमानचा फरक पडला. म्हणजे 8 दिवस जर कधी पाऊस सुरू झाला तर 8 दिवस घराच्या बाहेर पडता यायचं नाही, पूर्णपणे कवलावर संपूर्ण शेवाळ यायचं, असा काही पाऊस आता राहिला नाही. याला कारण हा तापमानातील बदल आणि अत्यंत गरजेचा हा कार्यक्रम या ठिकाणी या ग्रामपंचायतीने घेतला. खरं म्हणजे गेले 15 वर्ष वेगवेगळे शासकीय कार्यक्रम आता या उपक्रमात घेतं. अंकुश डांबरेंनी या ठिकाणी एक मुद्दा उपस्थित केला की गेल्या वर्षीचा खड्डा तोच आहे, त्याच खड्ड्यात नवीन झाड लावतो. आणि या साहेब मी याच्यामध्ये एक सुधारणा करतोय, गेल्या 3 वर्षापासून जे खड्डे आपण घेतोय त्याचं जिओ टॅगिंग ऑनलाईन रिपोर्टिंग गव्हर्नमेंटला वेबसाईटवर करतो, फॉरेस्ट वन विभागाच्या वेबसाईट. जे खड्डे घेतो त्याचं ऑनलाईन रिपोर्टिंग वेबसाईटवर करतो, त्याचं जिओ टॅगिंग करतो, त्याच खड्ड्यात झाड घेतलं लावलं गेलं जातं आणि झाड लावल्यानंतर पुन्हा ऑनलाईन रिपोर्टिंग गव्हर्नमेंटला केलं जातं. अशी परिस्थिती आहे. सुरुवातीला 100 झाडाचं उद्दिष्ट प्रति ग्रामपंचायत होतं, गेल्या वर्षी ते 251 झालं, चालू वर्षी 451 झाडाचं उद्दिष्ट झालं. आज जर आपल्या जुन्नर तालुक्याचा विचार केला 142 ग्रामपंचायत आपल्याकडे आहे, 68,606 झाडं आपल्याला उद्दिष्ट आहे, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त झाडाचं लागवड गेल्या 19 दिवसात या तालुक्यात झालेलं आहे. मी दररोज साहेब आठवड्यातून 2-3 ग्रामपंचायतीमध्ये वृक्ष लावणीच्या कार्यक्रमात जातो. या ठिकाणी मला सांगायला आनंद होतो की बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये वन विभागाने दिलेली मोफत झाडं न लावता 4-4, 5-5 फुटाची उंचीची झाडं लोक ग्रामपंचायतीने विकत आणून लाभार्थ्यांना वाटलेली. याच्यामध्ये नारंगाव आहे, आळे ग्रामपंचायत आहे, बेला आहे, पेमदरा आहे, या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात वृक्ष लावणीचा कार्यक्रम यामध्ये हाती घेतलेला आहे. खरं म्हणजे ही आंब्याची झाडं जी या ठिकाणी ग्रामपंचायतीने जाहीर केलं की जो झाड जगवल त्याला बक्षीस देणार, अतिशय स्तुत्य उपक्रम. या तालुक्याचा पहिला उपक्रम म्हटलं तरी वावं ठरणार नाही, कारण दरवेळेस हा कार्यक्रम घेतो पण त्याची निगराणी आणि सातत्य टिकवणं अत्यंत महत्वाचं आहे. ही झाडं जगली तर याचं फळ हे पुढचं 22 तुमच्या घरातल्या नातवांनाच याचं फळ मिळणार आहे. दुसरं या अनुषंगाने 2-3 मुद्दे या ठिकाणी ग्रामस्थांनी उपस्थित केले. स्पीड ब्रेकरचा उपअभियंता सार्वजनिक बांधकाम नवीनच काल नुकतेच नवीन डेप्युटी जनरल साहेब या ठिकाणी हजर झालेले आहेत. मी उद्या गेले त्यांना ऑफिशियली मी आज एक पत्र देतो स्पीड ब्रेकरचा, एक तुमचा विषय मार्गी लावतो. दुसरा एक अजून एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला, ठाकरवाडीच्या पाणी पुरवठ्याच्या संदर्भात. आमले साहेब पंचायत मीटिंग झाली मागाशी, जवळजवळ 1.25 कोटीच्या ठक्कर बापा अंतर्गत आपण प्रस्ताव प्रकल्प अधिकारी आदिवासी वगैरे सादर केले, त्याचे 1.25 कोटीच्या कामांना मंजुरी मिळाली. आज म्हणजे अतिशय आनंदाची गोष्ट आहे. याच्यामध्ये प्राधान्याने आयुष साहेबांना मी एवढीच विनंती केली प्रकल्प अधिकाऱ्यांना
की आदिवासी भागातल्या पाणीपुरवठा योजना सगळ्या बाद झालेल्या निकामी झालेल्या आहेत, पाणीपुरवठ्याला जास्तीत जास्त रक्कम ठेवण्यात यावी, त्याप्रमाणे आपण पाणीपुरवठ्याचे जवळजवळ 34 प्रस्ताव तयार करून तांत्रिक मान्यतेला कार्यकारी अभियंत्याकडे सादर केलेले. उद्याच्या उद्या 2 दिवसात सोमवारपर्यंत मला ठाकरवाडीचा ठक्करबा पाणीअंतर्गत पाणीपुरवठा योजना सादर कर प्रस्ताव करा. आपण 2 दिवसात त्याचं अंदाजपत्रक तयार करून कार्यकारी मंत्रीकडे पाठवू आणि तो प्रकल्प अधिकाऱ्याला पाठवू, ती जबाबदारी माझी राहील. एवढंच या ठिकाणी सांगतो. या अनुषंगाने मला एक सांगायचं अजून, 24 एप्रिल 2018 राज्य शासनाने प्लास्टिकवर बंदी केली. मला हे सांगणं अत्यंत गरजेचं म्हणून या ठिकाणी सांगतो. काल योगायोगाने विभागीय आयुक्त आदरणीय म्हैसेकर साहेबांच्या दालनामध्ये प्लास्टिक बंदीच्या संदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. त्या व्हिडिओ कॉन्फरन्स डिव्हिजन म्हणून एक व्हिडिओ त्या ठिकाणी होतो. मी प्लास्टिक बंदी आपल्याकडं जुन्नर तालुका पर्यटन झालेला आहे. लेण्याद्री, ओझर, वडद, प्रत्येक ओतूर तीर्थक्षेत्र आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे. भाविकांची संख्या या ठिकाणी आहे. अनामाचेस घाट असू दे, नाणे घाट असू दे, धारे घाट असू दे, या ठिकाणी येणारी पर्यटकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आपल्याकडे प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात आहे. प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. राज्य शासनाने 24 एप्रिल 2018 प्लास्टिक बंदी केल्यानंतर याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अधिक ग्रामपंचायतीवर आली. याच्यामध्ये प्लास्टिकचा वापर करणे हा नियम आहे, गुन्हा आहे. प्लास्टिक जर एखाद्याकडे सापडलं त्याला 5,000 रुपयाची दंडाची शिक्षा सुद्धा त्याच्यामध्ये आहे. आणि मला कालच्या व्हीसी मध्ये मला असं लक्षात आलं की राज्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जवळजवळ 17 लाखाचा दंड प्लास्टिक बंदी अंतर्गत वसूल केलेला आहे. आणि पुणे कोल्हापूर जिल्हा परिषदेने जवळ ग्रामपंचायतीमध्ये 80,000 दंड वसूल केलेला आहे. आपण सगळ्यांनी आता एक वळण लावून घ्यावं. पूर्वी आठवतं की जुने लोक बाहेर चालले का खेळले कापडी पिशवी लावायचे आणि आपल्या ते ऐकवड वाटायचे, लाज वाटायची. पण तीच आज परिस्थिती पुणे शहरामध्ये. तुम्ही जर आम्ही शेट जर तुम्ही जर पुण्यात गेला बघितलं डेक्कलला सुद्धा लोक लाज वाटत नाही. लोक कापडी पिशवी घेऊन आता प्रत्येक एक सवय झाली आहे. ती सवय सगळ्यांनी निर्माण करा. वास्तविक पाहता आता प्लास्टिकच्या बाटल्या टेबलावर ठेवल्या, या प्लास्टिकला बंदी आहे. ज्या दिवशी शासनाचा निर्णय झाला त्या दिवशी माझ्या आम्ही शेट बँके साहेब तुम्हाला सांगतो त्या दिवशी माझ्या सभागृहात पंचायत मीटिंगला स्टीलचं फुलपत्र आणि स्टीलची तांब्या पाण्याच्या पिण्यासाठी आणि सगळ्या सामान्य सदस्याला सभागृहात उपलब्ध करून दिला. माझ्या पूर्णपणे कार्यालयामध्ये प्लास्टिक बंदी पूर्ण अंमलबजावणी झाली. मला एवढंच सांगायचं, या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे, येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. आपली गावं आपण स्वच्छ ठेवली पाहिजे. प्लास्टिक बंद प्लास्टिक मुक्ती जर जुन्नर तालुक्यात झाली, जसा आपला तालुका हागणदारी मुक्त झाला तसा प्लास्टिक मुक्त झाला, तर राज्य स्तरावर याला बक्षीस काल पर्यावरण मंत्रीने या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. याच्यामध्ये ग्रामपंचायत जरी प्लास्टिक बंद मुक्त झाली तरी त्याला सुद्धा बक्षीस राज्यमंत्रीने या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. तर माझी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपण लेण्याद्रीचे फार जवळ आहे. पर्यटक या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी यावेळी जाताना गणेश खेडीतून जातात, अनामाचेस घाटात जाताना. तर सुरुवात आपण या गावापासून एक चांगला निर्णय घेऊन आपण प्लास्टिक बंदीचा या कार्यक्रमात सुरुवात करावी. आणि ह्या शतकोटी वृक्ष लागवडी अंतर्गत ही काही झाडाचं वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे. ही झाडं टिकल याकडे 100% सर्व ग्रामस्थांनी लक्ष द्यावं एवढंच या ठिकाणी विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराज. माझ्या अगोदर अंकुश शेठ आणि वीडियो साहेब इथं बोललेले आहेत की 450 झाडं आंब्याची आपण प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सदस्याला म्हणण्यापेक्षा ग्रामस्थाला त्याच्या उंबऱ्यासमोर लावायला देत आहोत. जो चांगलं टिकवल त्याला बक्षीस आहे. निश्चितप्रमाणे तालुक्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीला सरकारने म्हणा किंवा बी डी ओ साहेबांनी आदेश दिले आणि प्रत्येक ग्रामपंचायतीने असा उपक्रम चालू केलेला आहे की आपल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जितकी जास्तीत जास्त झाडं लावता येतील. उद्दिष्ट 68,000 सांगितलं पण ते लाखभराच्यावर साहेब गेला असेल, त्याच्या अधिक गेला असेल. कारण बऱ्याच ग्रामपंचायतींनी आपले ज्या गायरान जमिनी आहेत तिथे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतलेला आहे. बी डी ओ साहेब तुम्ही ग्रामपंचायतीशी निगडीत आहेत, तुम्ही ग्रामपंचायतीला ऑर्डर दिलेली आहे झाडं लावायचं आणि किती झाडं लावली पाहिजे. पण तालुक्यामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये सहकार क्षेत्र असेल, ग्रामपंचायत झाली, नगरपालिका झाल्या, या सगळ्यांनाच वरनं ऑर्डर आलेली आहे. आम्ही सुद्धा सहकार क्षेत्रामध्ये काम करतो. मी विविध कार्यकारी सोसायटीचा चेअरमन आहे. बँके साहेबांची एक पतसंस्था मी सांभाळतो, एक औद्योगिक वसाहत सांभाळतो. आम्हालाही सरकारनी सांगितले की सहकार क्षेत्रामध्ये जे आपल्या ए आर मॅडम आहेत त्यांनी पण असा आकडा दिला 1,000, 2,000, 3,000 अशी झाडं लावली पाहिजे. आत्ताच आम्ही परवा श्रीराम पतसंस्थेच्या मार्फत माझ्या वाढदिवसानिमित्त आमच्या नारायणगाव परिसरामध्ये वृक्ष लागवड केलेली आहे. त्याला आम्ही सहकार एकत्रित आम्ही सगळ्या पतसंस्था नारायणगावातल्या घेतल्या आणि ज्या ज्या ठिकाणी जागा मिळेल, कारण शहरीकरणामध्ये जागेंची अडचण असल्यामुळे रस्त्याच्या कडेने आपण झाडं लावतो, तसे आम्ही नारळाची वगैरे फळांचीच झाडं आम्ही लावलेली आहेत. पिंपळगाव सिद्धनाथचं कौतुक करण्यासारखं आहे. लेण्याद्रीच्या पायथ्याशी म्हणा किंवा शिवजन्मभूमी
शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी तुमचा हा गाव आहे आणि ह्या गावाच्या मधनं जात असताना सातत्याने आपल्याला या रस्त्याच्या कडेने जी झाडं पूर्वी तुम्ही 2-3 वर्षापूर्वी लावल्या त्याचं संगोपन ह्या ग्रामपंचायत आणि कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे. ह्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी चांगल्या प्रमाणात संगोपन केल्यामुळे ही जी अशोकाची झाडं आपल्याला आता समोर दिसत आहेत काही गुलमोहराची आहे. या सगळ्या झाडांचं काम या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे. नुकत्याच इथं आशाताई कार्यक्रमाला हजर झालेल्या आहेत. मी त्यांचं सर्व उपस्थितांच्या वतीने स्वागत करतो. विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना कहिरे हेही उपस्थित झालेले आहेत. त्यांचे मी स्वागत करतो. ताई आज तुम्ही आत्ता थोडा उशीर झालेला आणि याच्या अगोदर अंकुश शेठ बी डी ओ साहेब यांनी झाडं वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात तालुक्यात कशी चालली याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. इथं सुद्धा पिंपळगाव सिद्धनाथने मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो की 450 आंब्याची झाडं आणलेली आहे आणि प्रत्येक घरातल्या माणसाला प्रत्येक उमऱ्याला एक झाड ते देणार आहे. ते झाड लावत असताना त्याचं संगोपन चांगल्या प्रमाणात कोण करतंय याला बक्षीस सुद्धा यांनी ठरवलेलं आहे. पुढच्या वर्षी ह्याच दिवशी ह्याच काळामध्ये पावसाळ्यामध्ये ज्या ज्या माणसांची झाडं चांगली वाढली चांगली झालेली आहे त्या लोकांना ही ग्रामपंचायत सगळी मंडळी देणार आहे. बक्षिसाच्या स्वरूपात अजून काही ठरलेलं नाही आणि निश्चितप्रमाणे ही चांगली गोष्ट असेल. इथून पूर्वीच्या काळामध्ये जी झाडं लावली गेली तर संगोपनाचं काम या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी केलं असं इथे सांगण्यात आले. निश्चितप्रमाणे गणेश खिंडीत जाताना आपण सगळ्या गोष्टी बघतो की इथल्या लोकांनी झाडं लावली होती त्याला ट्री गार्ड केले ग्रीन नेट आणली आणि उन्हाळ्यामध्ये त्रास होऊ नये त्या कारणानिमित्त ही चांगली झाडं आपल्या डोळ्यासमोर दिसत आहेत. पिंपळगाव सिद्धनाथ हे शेतकरी मंडळी आपल्या तालुक्यामध्ये जास्त आहे. या शेतकऱ्यांचं गाव आणि सगळी कारभारी मंडळी इथं आपले कष्ट करून इथं आपलं पोट भरण्याचं काम करत आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे इथं स्पीड ब्रेकर झाला पाहिजे. बी डी ओ साहेब म्हणले की उद्याच्या याच्यामध्ये PWDला सांगून आपण स्पीड ब्रेकरची इथं पूर्तता करू. रस्ता चांगला झाल्यामुळं गाड्यांचा वेग वाढलेला आहे. निश्चितप्रमाणे गावच्या ज्या अडचणी असतील तर बी डी ओ साहेब आहेत. अंकुश शेठ इथं स्वतः या विभागाचे झेडपी सदस्य इथं आहेत. आशाताई इथं पोहोचलेल्या आहेत. निश्चितप्रमाणे तुमच्या आडी अडचणी सोडवण्याचं काम ही सगळी नेते मंडळी करणारच आहे. त्या उपर काही अडचणी असतील सकाळीच आम्ही आशाताई यांना आम्ही रोटरी क्लबच्या मार्फत कुपोषित बालकांचा कार्यक्रम नारायणगावमध्ये घेतला आणि नारायणगाव परिसर जरी मोठं शहर वाटलं तर निश्चितप्रमाणे खेदाची बाब आहे की तिथं सुद्धा आम्हाला 4-5 कुपोषित बालक मिळाले. तालुक्यामध्ये जवळजवळ 50-60 कुपोषित बालक आहेत. ताई आम्ही रोटरीच्या मार्फत सगळा सर्वे केला. 3 वर्षापूर्वी आम्ही असा उपक्रम घेतला. रोटरी क्लबने ठरवलेलं आहे ज्या गावामध्ये एखादा जरी मुलगा कुपोषित आढळला तर त्याची औषधाची सोय हे रोटरी क्लब मार्फत आम्ही त्या घरी जाऊन किंवा त्या ग्रामपंचायत किंवा त्या PHCमध्ये जाऊन आम्ही देणार आहोत. त्याची सुरुवात आज नारायणगावमधनं झालेली आहे. अधिकचं काही बोलणार नाही. वृक्ष लागवडीचा कार्यक्रम जेव्हा सरकारने जाहीर केला तो 1 जुलै ते 30 जुलै केला होता. एनके साहेबांचा वाढदिवस 23 जूनला असतो. एनके साहेबांनी 30 वर्षापूर्वी चालू केलेली संस्था ही ज्ञानदा शिक्षण मंडळ त्याचे नारायणगाव आलिने मंगरुळ आणि गोदरे हे तुमच्या जवळचं गाव आहे. अशा संस्थांमध्ये साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वृक्ष दिंडी काढून हाच उपक्रम प्रत्येक ग्रामस्थाला आम्ही तो रोप देण्याचं काम आम्ही 23 जूनला केलेलं आहे. आमच्या पातळीवरती सरकारने सांगू अगर नाही सांगू दरवर्षी कुठं ना कुठं तरी झाडं लागली गेली पाहिजे त्याची भावना आमच्या मनामध्ये आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा मगाशी विषय आला की आपल्या अंकुश शेठने सांगितलं की 30% वृक्ष ह्या जमिनीवरती पाहिजे ती कमी होत चाललेली आहे. अंकुश शेठ आपण ग्रामीण भागात राहतो. शहरीकरणामध्ये झाड तुटलं का बिल्डिंग तयार होती. शहरात जी झाडं तुटतात त्याचा लोड आपल्यावर येतो आणि आपल्या शेताला पाऊस मिळत नाही. त्या पावसासाठी का होईना आपला तालुका एवढा मोठा आहे. एक कृषी क्षेत्र सोडून आपल्याला दुसरा काय पर्याय नाही. शहरीकरण किती मोठं झालं तरी आपण शेतीच करणार आहोत. त्यामुळे जिथे जिथे जागा मिळेल जिथे जिथे सोय होईल त्या त्या ठिकाणी आपण झाडं लावण्याचं काम करणार आहोत. कृषी क्षेत्राचा संबंध आला तर आता सध्या नुकतंच एक वातावरण 4-5 दिवसापासून दूध आडवा आणि दूध आपल्याला शहरामध्ये पाठवता येत नाही कारण शहरातल्या लोकांना ते महाग पडतंय आणि शेतकऱ्यांना तो दुधाचा भाव मिळत नाहीये. एका फॅटला आपण जवळपास 5.5 ते 6-7 रुपये मिळवण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला लिटरला 20 रुपये मिळतो आणि शहरामध्ये गेलं तर ते पिशवीमध्ये 45 रुपयाला दूध आपल्याला मिळते. 25 ते 30 रुपयाचा फरक. आणि 30 रुपये जातो कुठं नेमका
दूधचा गाई सांभाळायची, जनावर सांभाळायचं, कष्ट करायचे, सकाळी उठायचं, दूध काढायचं, डेअरीमध्ये घालायचं. आपण ते डेअरीत कष्ट करून घातल्यावरती फक्त जो प्रोसेसिंग करून शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवतो त्याच्यात जर 30 रुपये जात असतील तर आपण काय पाप केले, एवढे कष्ट घ्यायचे, जनावर सांभाळायचं आणि आपल्याला त्याचं फलित मिळत नाही, ही भावना मनामध्ये घेऊन राजू शेट्टी यांनी दूध आंदोलन छेडलेलं आहे. याच्यामध्ये या सरकारला काही जाग आली तर निश्चितप्रमाणे आपल्याला दुधाचे रेट पूर्वी जे 27 ते 28 रुपयापर्यंत मिळत होते जे आता डायरेक्ट 20 रुपयावर आले. दूध भुकटे निर्यात यांनी बंद केली, ज्या दुधाची भुकटी होऊन ती परदेशात जात होती, ज्याची रिक्वायरमेंट परदेशामध्ये आहे, ती आता कमी झालेली कारण यांनी निर्यात बंदी केलेली आहे. निश्चितप्रमाणे या आंदोलनाचं फलित आज संध्याकाळी मुख्यमंत्री आणि राजू शेट्टींची मीटिंग होणार आहे अशी बातम्यांमध्ये आहे. त्याचं चांगलं फळ आपल्याला मिळावं. तुम्ही जे काबड कष्ट करता सकाळी उठून संध्याकाळी उठून 2 वेळा गाय धुऊन म्हशी धुऊन या डेअऱ्यांना दूध घालताय. सध्याच्या काळामध्ये डेअरी सुद्धा दूध घेत नाही कारण डेअरीमध्ये आम्ही दूध घेऊन पाठवणार कुठं. तुम्ही तुमच्या लेवलला ते त्याचं तूप करा, तुमच्यापाशी दही करा, काय तुम्हाला करता येईल विल्हेवाट त्याची लावा. एखाद्या सध्याच्या सोशल मीडियाच्या याच्यामध्ये जास्त सांगितलं जाते की दूध गरिबांना वाटा, दूध अनाथांना वाटा, पण आमचा जो शेतकरी स्वतः कष्ट करतो त्याला 2 रुपये द्यायला यांना लाज वाटते आणि सोशल मीडियावरती 2 वाक्य लिहायला यांना लाज वाटत नाही. तुम्हाला जेवढी काळजी तर तुम्ही जे 45-50 रुपयाने दूध घेता ते फक्त शेतकऱ्याला 17-18-19-20 रुपये देता, हे निश्चितप्रमाणे शेतकऱ्याला जास्त द्या, तर दुकानदाराला कमी द्या. ही भावना मनामध्ये ठेवली तर निश्चितप्रमाणे आमचा शेतकरी स्वतःच्या खिशातले पैसे घालून ज्या ज्या संस्थेला दूध लागत तिथं पुरवण्याचा मानस ठेवतो. या शेतकऱ्यांच्या कष्टाला मोबदला मिळाला पाहिजे ही भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. हे जे आंदोलन आहे हे निश्चितप्रमाणे त्यांच्या लेवलला चालत राहील. आपले जे कष्ट आहे, काबड कष्ट आहे, आपण चालूच ठेवणार. बीडीओ साहेबांनी सांगितलं पूर्वीच्या काळात पाऊस किती होता, नद्यांना पाणी वाहत होतं, पण सध्याच्या काळामध्ये पावसाचं वातावरण कमी झालेलं आहे, पाऊस कमी पडतो, धरणं आपली भरली पाहिजे, या भावना तुम्ही मनामध्ये ठेवा. ह्या ज्या धरणांचं पाणी आपण नगर जिल्ह्याला देत होतो पूर्वीच्या काळामध्ये बेनके साहेबांच्या सांगण्यावरनं तालुक्यामध्ये नियोजन चांगल्या प्रमाणात होतं, त्याच्यामुळे आपल्या केटीला पाणी राहायचं, त्या केटीवरून आपण पाण्याची पातळी आपल्या जमिनीमध्ये चांगली राहिली तिथनं लिफ्ट करून आपण पाणी वापरत होतो. पण सध्याच्या काळामध्ये नियोजन ढासाळ झाल्यामुळं नगर जिल्ह्याने जो दावा आपल्या जुन्नर तालुक्यातल्या धरणांच्या पाण्यावर ठेवलेला आहे तो पाणी अधिकच त्या नगर जिल्ह्याला जात आहे. निश्चितप्रमाणे ह्या समितीमध्ये सगळी जी आपली नेते मंडळी त्यांनी लक्ष घालावं आणि आपल्या तालुक्यातल्या लोकांना आपलं पाणी पहिलं मिळाल्यानंतर उरलेलं पाणी त्यांनी नगर जिल्ह्याला द्यावं अशी भावना आमच्या सर्व युवकांच्या मनामध्ये आहे. अधिकचं काय बोलत नाही, बरेच सगळी मंडळी इथं आलेली आहेत. तुम्ही जो उपक्रम घेतलेला आहे वृक्ष लागवडीचा, निश्चितप्रमाणे हा चांगला उपक्रम आहे आणि जे यांनी सांगितलं जो झाड सांभाळून त्याला आम्ही बक्षीस देऊ. मेयर साहेब, एखाद्याने जर जुनंच झाड दाखवले हे आम्ही लय भारी सांभाळले, तुम्ही काय काढणार, त्याची कुठेतरी फोटो काढा, झाड लावतो आणि आजूबाजूला काय सरकारला जमते जिओ टॅगिंग, पण आपली ग्रामपंचायत छोटी आहे, एवढं काही टेक्नॉलॉजी आपल्याकडे नाही आहे. फक्त एक फोटोग्राफरने फोटो काढा, तोच काढा, तेच झाड पुढच्या वर्षी जाऊन बघा, नाही शेजारचं बघा आणि बक्षीस दुसऱ्याला जाईल. गमतीचा भाग आपण बाजूला ठेवू. असं तुम्ही जो उपक्रम घेतलेला हा चांगले आहे, सगळ्या ग्रामस्थांनी सुद्धा या ग्रामपंचायतीला सहकार्य करा. निश्चितप्रमाणे आपल्या ग्रामपंचायतीचं नाव जुन्नर तालुक्यामध्ये 1 नंबर राहण्याशिवाय राहणार नाही. वृक्ष लागवड ती देखील 13 कोटी हा आकडा ऐकून दसका भरतोय. आम्हाला असं वाटतं की झाडं लावण्यापेक्षा झाडांचं संवर्धन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आल्याबरोबर पहिला माझं लक्ष गेलं की हुंड्यांकडे, की ही झाडं द्यायची आहेत ती नेमकी आपण कशी देतोय, बरोबर आहे. 2000-5000 हे आकडे नको, तुम्ही 450 केली, 450 पैकी 400 जगवली तर पुढच्या वर्षी पंचायत समिती जुन्नरनी तुमचं या ठिकाणी सत्कार केला पाहिजे ग्रामपंचायतीचा आणि झाडं जगवणाऱ्या या सर्व शेतकऱ्यांचा. कारण आकडेवारी नको, ती कागदावरची बोगस आकडेवारी बंद करा. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांना गेल्या वर्षी राष्ट्रीय पारितोषिक पुरस्कार प्राप्त झाला. उद्धव साहेब ठाकरे यांनी त्यांचा सन्मान केला. आपण कुठल्याही रस्त्याने निघा, पनवेल रायगड इकडे ज्या दिशेने तुम्ही निघाल, आपण बारवी डॅमकडून निघालो, कुठूनही निघालो,
आपल्या स्वतः जुन्नर तालुक्यात ओतूरकडे निघालो, नारंगावकडे निघालो, नारंगावच्या आरएचमध्ये गेलो, तरी त्यांचे अनुयायी त्या झाडांचं संगोपन करताना दिसतात. आपण जर पनवेलच्या दिशेने निघालो, बारवी डॅमकडनं तिकडून निघत असू, तर त्या प्रत्येक झाडावर नंबरिंग केलेलं आहे. त्यांनी त्या ठिकाणी आपण 800, 24, 900, 1000, 1100 असे त्याच्यावर नंबरिंग आपल्याला पाहायला मिळतात आणि ती झाडं मोठी झालेली आपल्याला. त्यालाच त्यांनी काय म्हणतो त्याला आपण आळं म्हणतो, ट्री गार्ड नाही, म्हणजे आपण याच्यामध्ये आरसीसी मध्ये केलेलं आहे. त्या ठिकाणी चारी बाजूने त्याला त्या पद्धतीने आपण पाडाव बसतो आणि म्हणतो की पाडावरचं झाड, त्या गावामध्ये कुठलं तरी एखादं पिंपळाचं झाड असतं किंवा त्या ठिकाणी असणारं वडाचं झाड असतं, त्याला पार असतो. तो एक छोटे छोटे पार जसं माझ्या दत्तक गाव खांडगाव मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आपली एंट्री होते तिथून सुरुवात होते की त्या एका झाडाच्या संरक्षणासाठी 3000 रुपयाचं त्या ठिकाणी तो पार तयार केला जातो आणि त्या पारामध्ये त्या झाडाचं संगोपन केलं जातं. नेट लावली जाते, नेट लावताना ही जी काठी लावलेली ती काठी सुद्धा पुन्हा पुन्हा दरवर्षी बदल करून मोठी काठी लावून त्या झाडाला जोपर्यंत स्वतः स्वयंभू होत नाही, जसं बाळाला आत्ताच सांगितलं अमितजींनी की सकाळी आम्ही सॅम मॅम मुलांच्या बाबतीत जे नारंगावच्या रोटरी क्लबनी आणि विक्रांतनी त्या ठिकाणी सहयोग दाखवला आणि त्या ठिकाणी 2 महिने त्या सॅम मधली मुलं, सॅम आणि मॅम मधल्या मुलांसाठीच औषधं, कारण आहार दिला गेला जिल्हा परिषदेकडनं, पण त्यांना जी औषधं उपयोगी आहेत ज्याच्यामुळे त्यांची वाढ चांगली होईल याची काळजी घेण्यासाठी नारंग वारुवाडीच्या PSEच्या मेडिकल ऑफिसर असतील आमच्या वर्षाजी, त्याचप्रमाणे घोडे आमचे HOD असतील, यांनी सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी THO त्यांनी सर्वांनी मिळून एकत्रित निर्णय घेतला की ह्या मुलांना जर आपण नीट नेटकेपणाने जर त्यांना औषधं दिली तर निश्चितपणाने लवकर ही मुलं बरी होतील आणि पुन्हा सुदृढ बालकं म्हणून सर्व मुलांमध्ये मिक्स होतील आणि उद्याचं भविष्य घडवण्याचं काम करण्यामध्ये रोटरी क्लबने संपूर्ण देशात त्यांचं काम चालू आहे, त्यांचं आम्ही कौतुक देखील केलं. या ठिकाणी मी सांगू इच्छिते की तसेच या झाडांचं बाळ आणि मूल, लहान बाळ आणि झाड हे छोटंसं रोप, हे याला जसं आपण बघतो की पॉली हाऊसमध्ये गेल्यानंतर त्यांचं संरक्षण केलं जातं, त्यांची संगोपना केली जाते की उद्या हे झाड मोठं झालं की आपल्याला त्याचे पैसे मिळणार आहेत, त्याच पद्धतीने हे झाड प्रत्येक शेतकऱ्याने शेतात लावलं तर तुमची मुलं उद्या त्याचे आंबे खाणार आहेत आणि तुम्ही झाड लावणार आहेत आंब्याचा स्वाद ते घेणार आहे. तुम्ही चिंचा लावा, आंबे लावा, त्या ठिकाणी रस्त्यावर तुम्ही जी अशोकाची झाडं लावली आहेत तसं पहिलं तर भाऊया अशोकाच्या झाडांचा काहीच उपयोग नाही, कारण ते काय आपल्याला फळ देणारं नसतं, त्यापासून काही उपयोग नाही. पण त्याचपेक्षा लिंबाची झाडं तुम्ही लावली, त्या ठिकाणी वड लावले, पिंपळ लावले, तर ही रस्त्यावरची झाडं असावी जी वाटसरूला त्या ठिकाणी सावली देते. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही म्हटलात की शहराकडे शहरीकरण होत चाललंय, पण आता तर मला असं वाटू लागलं की आम्ही शहरात फिरत असताना असं दिसतंय जंगल दाट झाडी. आता पुण्यामध्ये गेलं तर कदाचित संरक्षण मंत्री शरदचंद्रजी पवार होते, परंतु तेव्हापासून ज्या जागा राखल्या गेलेल्या आहेत त्या जागा मिलिटरीच्या माध्यमातून राखत असताना आम्ही चर्चा करत असतो की संगोपन झालं महाराज, बरोबर ना? आणि संगोपन तिथेच मोठी झाडं, तिथे जादा झाडं दिसत आहेत. आपल्याकडेच आपल्याला भीती वाटायला लागली की आपणच सिमेंटची जंगलं वाढवायला लागलोय, त्यामुळे याच्यावर बंधन करायचं असेल तर झाडं तुम्ही किती लावता त्यापेक्षा ती किती जगवता हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते महत्त्वाचं काम आपल्याला करायचंय आपल्या गावासाठी, आपल्या उद्याच्या घडणाऱ्या पिढीसाठी. या ठिकाणी माझ्याकडून मागणी केली गेली आणि दुधाचा विषय निघाला म्हणून सांगते की काल मी पंढरपूरच्या रस्त्याला होते, इंदापूरच्या अलीकडे आणि शिरूरमध्ये घुसल्यानंतर तिथे आंदोलनं चालू होती दुधाचे टँकर अडवण्याचे. त्यावेळेला माझी सहज चर्चा चालू असताना मला आठवलं की 2 दिवस आधी सभागृहामध्ये त्या ठिकाणी एका आमदार साहेबांनी प्रश्न उपस्थित केला, ते आधी इकडे होते आता तिकडे आहेत. त्यांनी सांगितलं, दसर म्हणाले की अरे बाबांनो, हे गोवर्धन, हे सोनाई, हे डायनासोर कोणी पोचले त्यांना विचारा. म्हणजे सरकार बदललं, माणसाचं ठिकाण बदललं की माणसाच्या जो माणूस एक वेळ म्हणायचा की अजितदादांना चोर म्हणणारं सरकार
तोच माणूस हा शब्द प्रयोग बदलतो आहे आणि तोच आता म्हणतो की डायनासोर कोणी पोहोचले, यांना कोणी मोठं केलं, हे गोवर्धन सोनाई कोणी आणलं, आमच्या गोर गरीब शेतकऱ्यांचं नुकसान कोणी केलं, शेतकऱ्यांच्या दुधाला भाव का नाही, तिथे 80 आणि 90 रुपये लिटर चाललंय, इथे आम्हाला 20 रुपये मिळणं मुश्किल झालंय, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर हे आमच्यासारखे राजकारणी लोक वेळ पाहून त्या पद्धतीने आपली आपली भाषा बदलत असतात. जे नेते ग्रामीण भागात एक बोलतात शेतकऱ्यांच्या बाजूने, ते शहरात गेले की शहरी लोकांची मतं मिळवण्यासाठी त्यांच्या बाजूने बोलतात की होय इथे असणाऱ्या चाकरमान्यांना हे भाव परवडण्यासारखं नाही, हे घेण्यासारखं नाही, तरकारी असो दूध असो काही असो. परंतु ग्रामीण भागाकडे आले की शेतकरी बळी राजा, त्याच्याबद्दल इतकं कौतुक चालतं की हे वास्तविक आता आम्हा सर्वांना म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याला आमच्या माता भगिनींना आमच्या युवा पिढीला कळून चुकलेलं आहे. आता जमाना आहे तो मीडियाचा आणि तो इतका फास्ट आहे, इतका फास्ट आहे की माणसाने शब्द विचारपूर्वक वापरावा. त्या शब्दाचा उद्रेक होणार नाही, त्या शब्दापासून आपण कुणाला दुखवत तर नाही ना, त्या शब्दाला आपण टिचप राहणार आहोत का? आपण बाळासाहेब ठाकरेंसारखं निश्चितपणाने होय मी बोललो असं म्हणणार आहात का? तेवढी थमक हा तुमच्यामध्ये असेल तरच तुम्ही उच्चार करा, नाही तर जितकं कमी बोलू तितका राजकारणी सुखी राहतो, ज्यादा बोलला जातो फसलाच जातो असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. या ठिकाणी मी एवढंच सांगते की बाहेर आपल्या जिल्ह्यात काय चाललंय, राज्यात काय चाललंय, दिल्लीत काय चाललंय, हे सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. आपल्याला जपायचं आहे ते आपलं घर, आपलं गाव, आपल्या गावाची बैठक आणि या गावाच्या बैठकीतून आज मी जे तुमच्याकडे उशिरा आले त्याचं कारण सांगू इच्छिते की सावरगावची सोसायटी बिनविरोध झाली, त्यांचे सारखे फोन चालू होते, त्यांना बसल्या जागी शुभेच्छा देत होतो. परंतु दुसरीकडे या ठिकाणी निमगिरी देखील 11 सीटं बिनविरोध झाली, त्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना वाटत होतं की ताईंनी कुठेतरी आमच्या आनंदात सहभागी व्हावं, त्यामुळे त्या ठिकाणी 13 बॉडी आहे. 12 निवडणूक रिंगणात असताना 11 बिनविरोध केलं, एकच सीट राहिलं आणि म्हणून त्याच्यात जरा वेळ गेला. पण जितक्या बिनविरोध निवडणुका गावात होती तितकं त्या गावाचं गावपण टिकून राहतं. ग्रामपंचायत असो, विविधकारी सोसायटी असो, त्यामध्ये असणारी पतसंस्था असो, दूधसंस्था असो, मी तर माझ्या गावामध्ये कुठलीही निवडणूक लावत नाही आणि एवढ्या आत्मविश्वासाने बोलते, कारण ज्या वेळेला बोलताना आपण दुसऱ्याकडे एक बोट करतो त्या 4 बोट आपल्याकडे असतात. त्यामुळे आधी आपलं घर, मी म्हणते म्हणजे आधी आपलं गाव आपल्याला नीट राखता आलं पाहिजे. गावात एकही निवडणूक झाली नाही तर गावचं गाव पण टिकतं, गावातली एकी टिकते, विचार टिकतात, विचाराची बांधणी होते. निवडणूक काळात काय होईल याचा विचार न करता निवडणूक 5 वर्षाने येणार आहे, परंतु 5 वर्ष माझा गाव, माझ्या गावचा विकास कुठे थांबू नये त्याच्यासाठी मी काय करणार आहे, कोण काय करणार आहे त्यापेक्षा मी काय करणार आहे ही भूमिका असावी. आणि त्या भूमिकेतून उद्या कोण किती झाडं लावेल, पण मी स्वतः माझ्या गावात झाडं लावण्याचा कार्यक्रम घेत असते आणि मी एकच काळजी घेत असते की अरे आपण वर्षाला झाडं लावतो किती, त्याच्या संगोपनावर खर्च करतो किती. आता आपण बीडीओ साहेबांनी माहिती दिली असेल की आपण एक जोडपं जर गावाने ठेवलं तर त्यांना सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने मानधन देतोय, त्यांनी तेवढंच काम केलं. आणि शेतकऱ्यांना जर बांधावर लावायला झाडं दिली तर शेतकरी जीवापाड आपल्या मुलाप्रमाणे झाडाला जपत असतो, त्यामुळे त्यांना जितकी झाडं देता येईल ती झाडं कशी वाढवता येईल, झाडाचे बांध कसे बहरून दिसतील याच्याकडे गावाने लक्ष द्यावं. आणि राजकारण याच्यामध्ये अजिबात करू नये. जसं अमितजींना भीती वाटत होती की अरे तुम्ही आज देता आणि उद्या समजा चुकून दुसऱ्याला बक्षीस दिलं जाऊ नये, तर निश्चितपणाने प्रत्येकाचं लक्ष आपल्यापेक्षा दुसऱ्याच्या झाडाकडे असतं. ते म्हणत असते की अरे याचं झाड कसं काय चांगलं पोचतंय, म्हणून त्याचा आट्टा इतका असतो की चुकीचं बक्षीस जाणारच नाही, कारण तो दुसऱ्याच्या झाडाकडे लक्ष ठेवून असतो. त्यामुळे या ठिकाणी निश्चितपणाने आपण जी झाडं लावाल त्याचं समर्थन करा. मला तर असं वाटतं शासनाचं धोरणच कुठेतरी चुकीचं आहे, कारण झाडाच्या झाडं 13 कोटी लावण्यापेक्षा ती 7 कोटी लावा आणि 7 कोटीचा खर्च ती संवर्धनावर खर्च करा. असं जेव्हा होईल, ज्यावेळी संवर्धनासाठी खर्च मिळेल त्याच वेळी आमच्या ग्रामीण भागातील आमचे शेतकरी
निश्चितपणाने त्या ठिकाणी या झाडांचं संगोपन चांगल्या पद्धतीने करू शकेल याचं नियोजन जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, राज्य सरकार काय करेल, केंद्र सरकार काय करेल, आपण पाहूया जिल्हा परिषद काय करेल, पंचायत समिती काय करेल आणि ग्रामपंचायत काय करेल. एवढंच आपल्यासाठी महत्वाचं आहे, कारण शेवटी गाव आपलं आहे, माणसं आपली आहेत. या ठिकाणी दूध असो, तरकारी असो, कुठलंही पीक असो किंवा कुठलाही प्रश्न असो, पाणी प्रश्नावर बोललं गेलं, मला उत्तर देण्याची माझ्याकडनं अपेक्षा असेल. निश्चितपणाने वडद या ठिकाणी आपण बुडीत बंधारा घेतला, त्या गावाचा प्रश्नच संपला, सुखावले सगळेजण. परंतु आता शासनाचा धोरण असं येत आहे की नदीला पाणी सोडायचंच नाही कधी उन्हाळ्यामध्ये. एकदा का पाण्याची पातळी सोडायचे दिवस संपले की पाण्याने पाणी नदीने द्यायचं नाही तर पाणी पाईपलाईन द्वारा द्यायचं. मग ज्या वेळेला असं परिस्थिती निर्माण होईल तर या ठिकाणी तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे की आपण गोळेगाव आणि इथे म्हणजे आपल्या पिंपळगाव सिद्धनाथ या दोन्ही बंधाऱ्यांची इस्टिमेट या ठिकाणी आपण त्या ठिकाणी इस्टिमेट करून त्याचं टेस्टिंग आणि बाकीचा रिपोर्ट तयार करण्यासाठी नगरपालिकेसोबत याही गावांसाठी पैसे खर्च केलेले आहेत. परंतु आज माझ्या प्रश्न समोर उभा आहे की उद्याचा शासनाने हे धोरण अंमलात आणलं पुढच्या वर्षी तर आपण घेणारे बंधारे कुठेतरी आपल्याला अडचणीत आणतील आणि किंवा त्याचा उपयोग घाट जसे बंद आहेत बैलघाट बैलगाडे बंद असल्यामुळे तसं इथे बांधकाम बंद पडू नये. मी देवाकडे प्रार्थना करते की बाबा किमान आपल्याला ते तसं करता आलं वडद सारखं तर निश्चितपणाने माणिकडोहमध्ये आपण आदिवासींचा आधार घेऊन त्या ठिकाणी इस्टिमेट झाली आहेत, फायनल कामं झाली आहेत. आता मी परवाच ज्या वेळेला बापूशी उत्तर यांना भेटले उद्धव साहेब आले त्या दिवशी पुण्यात तेव्हा त्यांना सांगितलं की तुमच्या टेबलावर फायनल ची यादी आलेली आहे, आता शेवटची मीटिंग राहिली आहे, आम्हाला तेवढे माणिकडोहचे बंधारे जे बुडीत बंधाऱ्यांची मागणी ती पूर्ण करून द्या. कारण तिथल्या आदिवासांचा मोठा प्रश्न पाणी त्यांच्या डोळ्यासमोर असताना त्यांना पाणी मिळत नाही आणि एकीकडे आपण हगणदारी मुक्तीच्या गप्पा मारतो, गावात प्यायला पाणी नसेल तर हगणदारी मुक्ती कुठून होणार. त्यामुळे त्या ठिकाणी आपण बापूंना गळ घातलेली आहे. मला विश्वास आहे की त्या ठिकाणचे बुडीत बंधारे होणार आहेत आणि आपला पाणी प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठलवाडीमध्ये सभा मंडप तुम्हाला ज्ञात आहे, इथली एकही वस्ती अशी राहिलेली नाही बरोबर ना सरपंच आहे की ज्या ठिकाणी आपण काम केलेलं नाही, बरोबर आहे ना, चुकीचं नाही ना, हा बरोबर ना. मग कुठल्या प्रत्येक वाड्या वस्त्या विखुरलेल्या आहेत पण प्रत्येक ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रामाणिक केलेला आहे. यावेळी आपल्याकडे राहिलेल्या विठ्ठलवाडीची जी मागणी आहे ती सुद्धा पूर्ण केली जाईल. कारण गाव आपलं म्हटलं, माणसं आपली म्हटलं की त्यांच्या सहती काम करणं आलं आणि म्हणून हे काम होईल. तुमच्या बंधाऱ्यासाठी प्रयत्न माझा राहील. ते देखील करताना आपण शासनाचा निकष आला तरी आपल्याला अडचण होऊ नये अशा पद्धतीने नियोजन करूया. सगळ्यांनी मिळून ते करूया, हे एकट्याचं काम नाही, सर्वांनी मिळून या ठिकाणी करणं गरजेचं आहे एवढं सांगते. आणि आपला जो हा उपक्रम आहे झाडं लावण्याचा, वृक्ष लागवडीचा, वृक्ष लागवडीसोबत वृक्ष संवर्धन करा आपल्या गावामध्ये, आपल्या हिरवळ हिरवा खऱ्या अर्थाने हिरवी ल्याली नारी की दिसते कशी सौभाग्यवती त्या पद्धतीने गाव नटवा एवढं आपल्याला सांगते. तिला कुंकू लावण्याचं काम आम्ही सर्व राजकीय करू एवढं बोलून या ठिकाणी जय जय महाराज.